पारंपरिक आणि आधुनिक रांगोळ्यांसाठी आजच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आपला रांगोळी क्लासचा दिवस आहे 7वा। तर आज आपण शेडिंग रंगांचं शेडिंग कसं करायचं, रांगोळीमध्ये कलर शेडिंग प्रमाणे कसे भरायचे ते बघणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण इथे एक छोटंसं फूल काढून घेऊया आणि याच्यामध्ये आपण शेडिंगनी रंग कसे भरू शकतो ते दाखवणार आहे। तर इथे मी शेडिंग करायसाठी सुरुवातीला पांढरा रंगच वापरणार, म्हणजे पांढरी रांगोळीच वापरणार आहे या फुलामध्ये, आणि त्यापासून आपण कशी डिझाईन तयार करू शकतो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर शेडिंग करायसाठी सुद्धा आपल्याला जी रांगोळी आहे ती अशी चिमटीत पकडून अशी स्प्रेड करायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने शेडिंग करून भरलेले रंग खूप छान दिसतात रांगोळीतले। बघा, तुम्हाला हवं तितक्या अंतरावरती तुम्ही ती करू शकता, फक्त वरच्या बाजूला किंवा राऊंड मध्ये कॉर्नरला बॉर्डरला अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ही शेडिंग करू शकता। आता मी तुम्हाला इथे आणखीन एक दुसरी, जे आपलं गोपद्म असतं, त्याच्यामध्ये शेडिंग करून दाखवते। हे बघा, आता ह्याची जी कॉर्नर्स आहेत म्हणजे जी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण रांगोळीमध्ये कलर भरू शकतो या गोपद्माच्या। इथे मी पांढरीच रांगोळी वापरत आहे। इथे तुम्ही दोन गोपद्म काढले तर एक लाल आणि एक पिवळसर असं दोन्ही रंगांनी शेडिंग करू शकता, ते पण खूप छान दिसतं। व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला रंगाचा पण शेडिंग करून दाखवेन, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आता इथे आपण एक छोटीशी कोयरीचा आकार काढून घेतला आहे। कोयरीची जी बॉर्डर आहे ती आपण थोडीशी जाडसर करत आहोत आणि हे अशा पद्धतीने आपण इथे रंग भरत आहोत। बघा, ही थोडीशी वेगळी पद्धत आहे रंग भरायची आणि एक छोटीशी डिझाईन देखील मी इथे तुम्हाला तयार करून दाखवते। अशी सर्कल आपण या कोयरी भोवती काढून घेत आहोत। जर का तुम्हाला माझे रांगोळी क्लासेस आवडत असतील तर कृपया व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला देखील सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। आता इथे बघा, मी ही पुन्हा तुम्हाला एक बारीक रेष आणि एक जाड रेष काढून दाखवली आहे, कारण की हाच सराव सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे रांगोळी काढताना। आता शेडिंग कशा पद्धतीची असते ही मी तुम्हाला इथे काढून दाखवते। शेडिंग करण्यासाठी थोडं हाता जो आहे आपला तो जरा उंच करावा लागतो, जवळ जर आपण रांगोळीच्या अगदी खाली म्हणजे जवळ हात असेल तर जाड रांगोळी पडते आणि जसा जसा आपण हात वर करत जाऊ म्हणजे अंतर जास्त ठेवू तशी ती अशी शेडिंग प्रमाणे पडते, त्यामुळे डिस्टन्स आपल्याला जे आहे तर जे अंतर आहे ते आपल्याला जास्त ठेवायचं आहे। तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल की शेडिंग आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे। आता मी तुम्हाला इथे एक लहानशी ठिपक्यांची रांगोळी काढून दाखवते। फक्त 3 ठिपक्यांची रांगोळी आपण इथे काढत आहोत। ही रांगोळी तुम्ही देवघरात तुळशीपाशी किंवा अंगणात कमी जागा असेल अशा ठिकाणी काढू शकता। एक छोटीशी डिझाईन आपण आता काढणार आहोत।
ही आपली छोटीशी डिझाईनची रांगोळी तयार आहे। या रांगोळीमुळे तुमचा अर्धवर्तुळ, रेषा, बिंदू हा सगळा सराव होणार आहे, म्हणून ही प्रॅक्टिस नक्की करा। आता आणखीन एक डिझाईन मी तुमच्या बरोबर इथे शेअर करत आहे। अशा पद्धतीच्या रांगोळ्या काढल्याने आपला सगळा सराव होतो। म्हणजे बघा, आता आपला वर्तुळाचा सराव झाला, त्यानंतर बारीक रेषा कशा काढायच्या त्याचा देखील इथे सराव होत आहे। त्यामुळे मी ज्या क्लासचा ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रांगोळ्या दाखवते त्या तुम्ही नक्कीच काढा। आता मी तुम्हाला इथे सूर्यफूल काढून दाखवत आहे आणि याच्यामध्ये आपण रंगांचा वापर करून शेडिंग करणार आहोत। हे सूर्यफूल तुम्ही एक इथे मी एकच सूर्यफूल तुम्हाला करून दाखवत आहे, पण तुम्ही असे 3-4 सूर्यफूल काढून डिझाईन तयार करू शकता, किंवा उंबरठ्याजवळ असे छोटे छोटे सूर्यफूल काढून उंबरठ्याजवळची रांगोळी देखील याच्यापासून तुम्ही करू शकता। खूप छान दिसते ही। पण आता आपली ही एक लेअर पाकळ्यांची काढून झाली आहे आणि आता 2 पाकळ्यांच्या मध्ये पुन्हा आपण एक छोटा त्रिकोण आकार तयार करून घ्यायचा, म्हणजे आपलं सूर्यफूलची जी डिझाईन आहे ती तयार होते। हे बघा अशा पद्धतीने। आपण याच्यामध्ये शेडिंग करून कलर भरणार आहोत। तर इथे आधी सुरुवातीला मी पिवळा रंग घेतला आहे आणि तो वरच्या पाकळीच्या वरच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे। हे बघा असा पसरवून घ्यायचा आहे आपल्याला तो। आणि आता आपण इथे ऑरेंज कलर यूज करत आहोत। खूप छान कॉम्बिनेशन दिसतं, पिवळं आणि ऑरेंज म्हणजेच नारंगी। खूप छान मस्त डिझाईन आपली उठून येते त्यामुळे। हे बघा तो देखील असं शेडिंग केल्यासारखाच आपल्याला पसरवायचा आहे। अशा पद्धतीने आपण हे फिल करून घेणार आहोत रंग त्याच्यामध्ये। आणि आपलं ही जी सूर्यफुलाचं फूल आहे ते तयार आहे। आता आपण इथे बिंदू टाकून घेणार आहोत, म्हणजे आपला बिंदूचा देखील सराव इथे होऊन जाईल। हे बघा प्रत्येक छोट्या छोट्या चौकोन बॉक्समध्ये आपण एक एक थेंब टाकून घेत आहोत। आणि मी तुम्हाला ह्याच्यानंतर आता ह्याच्याच पुढे पानांचा देखील एक पानाचा आकार काढून त्याच्यामध्ये देखील आपण शेडिंग करणार आहोत रंगांची। तर मी इथे एक पान काढून घेते। आता सगळ्यात आधी आपण इथे गडद हिरवा रंग भरून घेणार आहोत। जसं नॉर्मली आपण कलर फिल करतो पूर्ण व्यवस्थित, तसा आपण इथे हिरवा रंग भरून घ्यायचा आहे पानामध्ये। आणि आता इथे थोडासा पोपटी सर कलर जो आहे तो याच्यावरती असा शेडिंग केल्यासारखा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। हे बघा खूप छान लुक येतो याच्यामुळे रांगोळीला। आणि त्याचबरोबर थोडासा पिवळसर रंग आपण याच्यावरती घालून घेणार आहोत।
अशा पद्धतीने तुम्ही शेडिंग करून खूप छान छान डिझाईन्स तयार करू शकता। आणि आता पांढऱ्याने एकदा ज्या मधल्या पानाच्या शिरा असतात त्या आपण डार्क करून घेऊया, म्हणजे आपलं जे डिझाईन आहे ते कंप्लीट होऊन जाईल। असं विविध प्रकारे तुम्ही रांगोळी काढू शकता।